नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी तुमच्या आमच्या लडक्यामध्ये तर मित्रांनो यावडून सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात रेल्वेची सुरुवात झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन इंग्लंड मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये रेल्वेची सुरुवात झाली होती आणि भारतामध्ये सुद्धा रेल्वेची सुरुवात ही इंग्रजांनीच केली होती दुसरा प्रश्न आहे भारतामध्ये कोणाच्या कारवर नंबर प्लेट नसते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार राष्ट्रपती मित्रांनो सामान्य माणसांच्या कारवरती किंवा गाड्यांवरती नंबर प्लेट असते पण राष्ट्रपतींच्या कारवरती नंबर प्लेट नसते फक्त त्या ठिकाणी भारताचे जे चिन्ह आहे सिंहाचे चिन्ह ते चिन्ह फक्त त्या ठिकाणी असते तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवर सर्वात जास्त थंडी कुठे पडते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अंटार्क्टिका मित्रांनो अंटार्क्टिका या खंडावरती पृथ्वीवरती सर्वात जास्त थंडी पडते चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही गाय नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सिरिया मित्रांनो सिरिया या देशामध्ये एकही गाय नाही ज्या गायीचे आपण दररोज दूध पितो भारतामध्ये या गायीला देव मानल्या जाते ती गाय सिरिया या देशामध्ये एकही नाही पाचवा प्रश्न आहे कोणता देश कधीच गुलाम झाला नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नेपाळ मित्रांनो नेपाळ या देशावरती कधीच कुणीही राज्य केले नाहीये त्यामुळे नेपाळ हा देश कधीही कोणत्याही देशाचा गुलाम झाला नाही त्यामुळे नेपाळ या देशामध्ये स्वतंत्रता दिवस सुद्धा साजरा केला जात नाही सहावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक कुत्रे खातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चीन मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चीन चीन या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कुत्रे खाल्ले जातात आता भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी काही हॉटेलमध्ये कुत्र्यांचे मांस बिर्याणीमध्ये किंवा इतर मांसाहारी पदार्थांमध्ये टाकून दिले जात आहे पण याचे प्रमाण चीनमध्ये सर्वात जास्त आहे सातवा प्रश्न आहे सोन्याचे हॉटेल कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन व्हिएतनाम मित्र मित्रांनो व्हिएतनाम या देशामध्ये सोन्याचे हॉटेल आहे म्हणजे येथे आतमध्ये ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा सोन्याने बनलेल्या आहेत आणि बाहेरील भिंती यावरती सुद्धा सोन्याची कवरिंग केलेली आहे आठवा प्रश्न आहे गोवा राज्याची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पणजी मित्रांनो पणजी ही गोवा या राज्याची राजधानी आहे नववा प्रश्न आहे भारतात कोणत्या शहरात सर्वात जास्त लोक राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई मित्रांनो भारतामध्ये मुंबई या शहरात सर्वात जास्त लोक राहतात म्हणजे मुंबईची लोकसंख्या ही भारतामध्ये सर्वात जास्त आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमच्या गावाची किंवा तुमच्या शहराची लोकसंख्या अंदाजे किती आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद